वेलकम टू कांचन्स किचन अँड रेसिपीज. आज आपण व्हेज चीज बॉल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग साहित्य पाहूयात. मीडियम साईजचा बटाटा उकडून घेतला आहे आणि कुस्करून घ्यायचा आहे तो. कोबी घेतली अर्धी वाटी, शिमला मिरची अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी, कांदा बारीक कापलेला आणि कोथिंबीर. यातलं एखादी वस्तू नसेल तरी चालेल, कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे. बॅटर बनवण्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे आणि ब्रेड क्रम्स जे नंतर कोटिंगसाठी लागणार आहे. लाल तिखट घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2-3 चमचे लागेल, जिरं, चवीनुसार मीठ आणि हे काही मसाले आहेत, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स आहेत, ऑप्शनल आहे, नसेल तर काही हरकत नाही. आणि आलं लसूणची पेस्ट पण घेतली आहे, 1/2 चमचा लागेल आपल्याला ती. सर्वात आधी ह्या भाज्या मिक्स करून घेणार आहे आपण एकत्र, मग बाकीचा जिन्नस आपण एकत्र करणार आहोत यामध्येच. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, साधारण 1/2 चमचा घेतला आहे. हिरवी मिरची ही सर्वच टाकते आहे मी. जिरं टाकायचं आहे 1/2 चमचा साधारण, कुस्करून टाकायचं आहे. जिरं पावडर टाकली तरी चालेल त्याऐवजी तुम्ही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा टाकला आहे मी, 1/2 ते 1/2 चमचा. आणि आलं लसूण पेस्ट ही 1/2 चमचा घेतलेली आहे, नसेल तर तुम्ही लसूण आणि आलं हे बारीक कापून टाकलं तरी चालेल, किंवा नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, पण याची टेस्ट मस्त येते. आणि हे आता हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करायचं आहे. 1/2 चमचा मिक्स हर्ब्स टाकायचे आहेत, किंवा ऑर्गॅनो टाकलं तरी चालेल, आणि नसेलच तर नाही टाकलं तरी चालेल. आणि रेड चिली फ्लेक्स मी नाही टाकत आहे, कारण लाल तिखट पावडर जी आहे ती ऑलरेडी टाकली आहे. हे आता मिक्स करून झाल्यावर 2 चमचे तांदळाचं पीठ पण मी वापरते, कारण बटाट्यामुळे जो ओलावा असतो तो कमी करण्यासाठी आपण हे करतो, तांदळाचं पीठ वापरलं आहे. पोहे बारीक करून वापरले तरी चालतील. हे छान एकजीव झालं आहे, हे बाजूला ठेवूया आणि आता आपण बॅटर बनवूया. बॅटर बनवण्यासाठी आपण आधी वाटीमध्ये मैदा घेऊयात. 1/2 वाटी मैदा घेतला आहे, यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून आपण हे बॅटर बनवणार आहोत. बॅटर बनवताना लक्षात घ्यायचं की खूप पातळ किंवा खूप घट्ट नाही करायचं, कारण पातळ झाल्यावर बॉल्सवर ते राहणार नाही कोटिंग, आणि घट्ट झालं तर जाड कोटिंग होईल. त्यामुळे एकसारखी कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर बनवणार आहे मैद्याचं, आणि त्यात गुठळ्या पण नाही झाल्या पाहिजे. तुम्ही बघाल आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता आपण व्हेज बॉल्स बनवून घेणार आहे. व्हेज बॉल्स पण तयार आहेत, ब्रेड क्रम घेतलं आहे आणि मैद्याची पेस्ट घेतली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे चीज घेतलेलं आहे, जे की चीज बॉल्स बनवायचे. तर आधी मी याचे काही बारीक पीस करून घेते. लागेल तसं वापरणार आहे मी चीज. साधारण छोटे जे अमूलचे क्यूब्स मिळतात, 2 क्यूब्स पुरेसे आहेत ह्या चीज बॉल्ससाठी. छान बारीक कापून घेतलं आहे, किसून घेतलं तरी चालेल, मी कापून घेतलं आहे. मी जेवढा चीज वापराल तेवढे छान लागतात ते, ट्राय करा नक्की हे. आणि माझ्या अशाच अजूनही भजी बनवायचे बऱ्याचशा रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर बघा ते व्हिडिओज आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि हो, खाली जे बेल बटन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि अशा छान रेसिपीज बघता येतील तुम्हाला. आता मी सर्वच बॉल्स चीज लावून तयार झालेले आहेत, आपण आता हे तळायला घेऊयात. आता हे मैद्याच्या बॅटरमध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला ब्रेड क्रम्स बाहेरून लागेल आणि याचा याने छान क्रिस्पी होतात. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रेड क्रम नसेल तर आपण टोस्ट जे असतात चहाबरोबर खातो, ते घरी मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा ब्रेड क्रम म्हणून वापरू शकतो. आता हे असेच सर्व बॉल्स मी बनवून घेते डिप करून, म्हणजे एकदम आपल्याला सगळे तळता येतील. कॅल्शियमसाठी दूध पिणं महत्त्वाचं आहे, पण सगळ्यांनाच दूध प्यायला आवडतं असं नाही आहे. त्याऐवजी आपण चीज, पनीर हे पदार्थ, दुधाचेच पदार्थ वापरू शकतो, जेणेकरून त्यातनं कॅल्शियमही मिळतं आणि असे नवीन नवीन चवीचे पदार्थही खाता येतात.
चीज बॉल्स रेडी झालेले आहेत तळण्यासाठी आणि तेल पण गरम होत आलेलं आहे। तर आता आपण बॉल्स तळायला घेऊयात। मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत हे पण बॉल्स, जेणेकरून बाहेरून क्रिस्पी होतील आणि आतमध्ये जे चीज आहे आहा ते असं मेल्ट होतं की त्याची काही मजाच और आहे। आता हे छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि वरचा जो भाग आहे तो ब्रेड क्रममुळे इतका क्रिस्पी होतो आणि आतमध्ये जे चीज आहे ते छान मेल्ट होऊन निघणार आहे। तर आपण आता हे रंग बदलत आला आहे त्यांचा, थोडा वेळ अगदी आणखी तळून मग आपण हे बाहेर काढून घेऊयात। होत आलेले आहेत ते ऑलमोस्ट। वाव, मस्तच दिसायलाच असे भन्नाट दिसत आहेत आणि एका बॉलमधून चीज बाहेर येत आहे, ते तोंडाला पाणी सुटलं आहे बघून। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढते आणि पटकन तुम्हाला सांगते की कसं झालं आहे ते। गरम गरम असतानाच हे चीज बॉल खूप छान लागतात चवीला। कसं चीज बाहेर येत आहे बघू शकतो, टेस्ट करून दाखवते। तुम्ही मेयोनीज, टोमॅटो सॉस जे आवडेल ते त्यासोबत खाऊ शकता। गरम आहे, मस्त चीजी लागत आहे आणि सॉस बरोबर आणखी छान टेस्टी लागत आहे। आणि बाहेरच्या कोटिंग जे केलं आहे आपण ब्रेड क्रम आणि मैद्याचं, आणि असा क्रंचीनेस जो आला आहे पिझ्झाला तोड, म्हणजे हे आपले बॉल्स, चीज वेज बॉल्स ट्राय करा, खूप छान झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।